राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. एकीकडे राहुल गांधी यांच्यावर टीकेचा भडीमार होत असतानाच आता दुसरीकडे या वादात महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी देखील उडी घेतली आहे. महात्मा गांधींना मारण्यासाठी नथुराम गोडसेला सावरकरांनी बंदूक पुरवली होती असा आरोप तुषार गांधी यांनी ट्विट केलाय. सावरकर यांनी केवळ इंग्रजांनाच मदत केली नाही तर बापूंना मारण्यासाठी नथुराम गोडसेला चांगली बंदूक मिळवून देण्याकरता देखील मदत केली. बापूंच्या हत्येच्या 2 दिवस आधीपर्यंत नथुराम गोडसेकडे कुठलंही शस्त्र नव्हतं असा आरोप महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केलाय. तो एक अत्यंत गंभीर आरोप, मोठा आरोप म्हणावा लागेल तो आता समोर आलेला आहे. गांधींना मारण्यासाठी सावरकरांनी बंदूक पुरवली असं म्हणतात तुषार गांधी. एकीकडे राहुल गांधींच्या वक्तव्यावरनं वाद निर्माण झालेला असतानाच आता तुषार गांधी यांनी हे वक्तव्य केलंय, त्यामुळे एक नवा वाद येणाऱ्या काळामध्ये निर्माण होऊ शकतो. गोडसेला चांगली बंदूक मिळवून देण्यासाठी सावरकरांनीच मदत केली असं म्हणतात तुषार गांधी. गेल्या काही दिवसांमध्ये राहुल गांधींच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झालेला, चर्चा सुरू झाली होती आणि आता अशा पद्धतीने पुन्हा एकदा एक नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. स्वतः तुषार गांधी आता आपल्यासोबत आहेत. तुषार गांधीजी, आपण एक मोठा आरोप करताय, काय म्हणायचंय नेमकं का आपल्याला? मी आरोप करत नाही, मी फक्त इतिहासातलं जे नमूद आहे तेच सांगितलंय. कपूर कमिशनच्या रिपोर्ट मध्ये हे गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे की पोलिसांकडे अहवाल होता की 26-27 जानेवारी 1948 सुमारे नथुराम गोडसे आणि विनायक आपटे सावरकरांना भेटले असा अहवाल पोलिसांकडे होता. आणि त्या दिवसापर्यंत नथुराम गोडसे पाशी बंदूक नव्हती आणि तो मुंबईभर फिरत होता बंदूक शोधण्यासाठी. आणि त्या भेटीनंतर तो ते दोघंही सरळ दिल्लीला गेले, दिल्लीहून ग्वालियरला गेले आणि ग्वालियरला त्यांनी परचुरेंचा ची भेट घेतली. परचुरे पण एक वफादार सावरकरवादी होते ग्वालियरमध्ये आणि त्यांनी त्यांना त्यावेळेची सर्वात जी भरोसेवाली बंदूक होती जवळून खून करण्यासाठीची, तशी बरेटा 9 mm सेमी ऑटोमॅटिक पिस्टल त्यांना मिळवून दिली. बापूजींच्या खुनाच्या 2 दिवसापूर्वीच ते झालं, हेच मी सांगितलं, त्याच्यात मी काय नवीन आक्षेप केलेला नाही. तुषार गांधीजी, धन्यवाद आपण आमच्याशी बोलला त्याच्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.